मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट वन या पुस्तकातील थर्ड चॅप्टर पॉलिनॉमियल्स यातला प्रॅक्टिस सेट 3.5 सुरू केलेला आहे. फिफ्थ एक्झाम्पल काय आहे बघा. डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड अँड फाइंड द रिमाइंडर युझिंग फॅक्टर थिअरम. फॅक्टर थिअरम काय असतो बघा. हा जो पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे, या पॉलिनॉमियलला या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचंय. पॉलिनॉमियल टू बी डिवाइडेड इज एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 आणि डिवायझर आहे, डिवायझर इज x प्लस 1. सो पुटिंग x इक्वल टू मायनस 1, हा जो x आहे एक्सच्या ऐवजी आपण मायनस 1 ठेवायचे. मग इथे मायनस 1 चा स्क्वेअर मायनस 7 जशास तसे इन टू हा जो x आहे याच्या ऐवजी मायनस 1 प्लस 9. मायनस 1 चा स्क्वेअर 1, मायनस मायनस प्लस, 7 एका 7, 9 जशास तसे, 9 आणि 7 16, 16 आणि 1 17. हा जो उरला आहे याला आपण रिमाइंडर असं म्हणतो. सो द रिमाइंडर इज 17. ओके, याच पद्धतीने आपल्याला हे पण गणित सोडवायचंय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणायचं पी ऑफ एक्स, पॉलिनॉमियल टू बी डिवाइडेड, याला आपण डिव्हिडंड पण म्हणू शकतो. काय आहे बघा, 2x³ मायनस 2x² प्लस ax मायनस a आणि डिवायझर आहे x मायनस a. डिवायझर इज x मायनस a. सो पुटिंग x इक्वल टू प्लस 1. इथे जर मायनस 1 असेल तर प्लस 1 ठेवायचं आणि प्लस 1 असेल तर मायनस 1, अपोजिट, त्याला आपण ऍडिटिव्ह इन्व्हर्स पण म्हणतो. मग आता एक्सच्या ऐवजी आपण 1 ठेवा. 2 जशास तसे 1 चा क्यूब मायनस 2 जशास तसे 1 चा स्क्वेअर प्लस a इन टू 1 मायनस a. आता बघा, 2 जशास तसे 1 चा क्यूब 1 मायनस 2 जशास तसे 1 चा स्क्वेअर 1, a 1 जा a आणि मायनस a, प्लस a मायनस a कॅन्सल, बे एका बे मायनस बे एका बे, दोनातून दोन गेले 0. सो हिअर द रिमाइंडर इज 0. तर अशा प्रकारे आपण फॅक्टर थिअरमचा वापर करून रिमाइंडर फाइंड आउट करू शकतो.